प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत कामोठे येथे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आलंय. या केंद्राचे उद्घाटन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी झाले. कौशल्य विकास केंद्राचा जास्तीत जास्त फायदा तरुणांना कसा होईल यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक तरुणाच्या हाताला काम मिळेल. त्याअंतर्गत कामोठे येथे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आलंय. या केंद्राच्या उद्घाटनावेळी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी नरेंद्र बगाडे यांनी उद्योजकता विषयी मार्गदर्शन केले. यावेळी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सभापती अमर पाटील, डॉक्टर अरुण कुमार भगत, विकास करत, नगरसेवक विजय चिपळेकर, नगरसेविका कुसुम म्हात्रे, अरुण भगत, KSW चे डायरेक्टर तुकाराम सूर्यवंशी, केंद्र प्रमुख इरफान अली, IT डायरेक्टर किशोर वाकळे, विनोद साबळे, OBC सेलचे जिल्हा सरचिटणीस राजेश गायकर, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस तुषार गायकवाड, कामोठे शहर उपाध्यक्ष संतोष म्हात्रे, अशोक मोटे, मनसूर पटेल, संभाजी चिपळेकर आदी उपस्थित होते. कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून विविध विषयात कौशल्य निर्माण करून भविष्यात प्रत्येक तरुणाच्या हाताला या केंद्राच्या माध्यमातून काम मिळेल असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. आज देशामध्ये त्यांनी ठेवलेलं टार्गेट फार मोठं आहे. 50 कोटी तरुणांना येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये 5 वर्षाच्या या कामामध्ये त्यांना 50 कोटी लोकांना या सर्व विषयांमध्ये कौशल्य निर्माण करून येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हाताला काम देण्याचं काम हे या माध्यमातून होणार आहे. मला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यामध्ये टार्गेट काय असलं पाहिजे या दृष्टिकोनातला प्रयत्न करायला सुरू केला आणि आज महाराष्ट्राने सुद्धा यामध्ये 5 कोटी लोकांना येणाऱ्या काळामध्ये कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना रोजगाराची संधी प्राप्त झाली पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कौशल्य विकास केंद्र कशी उभी राहतील यासाठी एक सेपरेट डिपार्टमेंट हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू झालंय हे मला सांगायला आनंद होतो. कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून आपल्यामध्ये असलेले कौशल्य विकसित होऊन आपल्या सहकाऱ्यांच्या हातालाही काम मिळेल असे मत जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले. आणि या योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की आपल्यामध्ये असलेलं कौशल्य हे कुठे ना कुठे विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्या माध्यमातून आपल्याला स्वतःलाच नाही तर आपल्या अशा अनेक सहकाऱ्यांना हाताला काम देण्याच्या बाबतीमध्ये एक अतिशय मोठं वरदान ठरलेलं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची योजना आज कामोठे आणि सगळ्या परिसरामध्ये येते आहे. याबद्दल मी खरोखरच या ठिकाणी इरफान अलीजी तुमचं किंवा सूर्यवंशीजी आपलं मनापासून अभिनंदन करतो. तुमच्या सगळ्या टीमलाच मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो.